नमस्कार, मी विजया बामण. छत्रपती संभाजीनगरच्या 8 आमदारांविरोधात ठाकरे आणि पवारांचे 8 उमेदवार रिंगणात तयार आहेत. छत्रपती संभाजीनगर लोकसभा अंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघांचा आढावा आज आपण घेणार आहोत. त्यासोबतच इतरही काही महत्वाची मतदारसंघ आपण पाहणार आहोत. या मतदारसंघामध्ये संभाव्य लढती आणि विधानसभेचे उमेदवार कोण असू शकतात यावरती आज आपण विश्लेषण करणार आहोत. शिंदेच्या बंडा छत्रपती संभाजीनगर पूर्ण वाहून गेलं, त्यामुळे या ठिकाणी उद्धव ठाकरे बऱ्याच जागांवरती दावा करणार आणि या ठिकाणी शिंदे विरुद्ध ठाकरेंचेच उमेदवार मैदानात दिसतील अशी शक्यता. सुरुवातीला कोणत्या पक्षाचा उमेदवार कोणत्या विधानसभा मतदारसंघात आहे, त्या ठिकाणी विद्यमान आमदार कोण आहे हे समजून घेऊयात. कन्नड उदयसिंग राजपूत ठाकरे गटाचे आमदार आहेत. गंगापूर प्रशांत बंब भाजपाचे आमदार आहेत. वैजापूर रमेश बोरनारे शिंदे गटाचे आमदार आहेत. सिल्लोड अब्दुल सत्तार शिंदे गटाचे आमदार आहेत. संभाजीनगर मध्य प्रदीप जयस्वाल हे शिंदे गटात आहेत. संभाजीनगर पश्चिम संजय शिरसाट हेही शिंदे गटात आहे आणि संभाजीनगर पूर्व अतुल सावे हे भाजपाचे आमदार आहेत. तर सुरुवातीला छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या संभाव्य लढती कशा असतील, त्या ठिकाणी कोण मैदानात असेल यावर नजर टाकूया. भाजपचे विद्यमान आमदार अतुल सावे या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या विरोधात विधानसभेला MIM किंवा वंचित बहुजन आघाडीकडून गफ्फार कादरी हे मैदानात येऊ शकतात. भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप अतुल सावे यांच्यावरती गेल्या काही दिवसांपूर्वी झाला होता. त्यामध्ये तक्रारदार डोंगरे यांच्या फिर्यादीत फडणवीसांशी असलेली जवळीक आमदार अतुल सावे यांना खटकली आणि म्हणून त्यांनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये मारहाण केली असं म्हटलं होतं. मग अशा संभाजीनगरमधून अतुल सावे यांना भाजपचे नेते पदाधिकारी ताकद देतील का हे पाहावं लागणार आहे. त्यासोबतच त्यांच्या विरोधामध्ये MIM किंवा वंचित बहुजन आघाडीकडून गफ्फार कादरी हे मैदानामध्ये येऊ शकतात. तर दुसरीकडे पांडुरंग तांगडे हे सुद्धा शरद पवार गटाकडून तयारी करत असल्याची माहिती मिळते. पुढील विधानसभा मतदारसंघ आहे संभाजीनगर पश्चिम. शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय शिरसाटांच्या विरोधात ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे किंवा मग राजू शिंदे मैदानात येण्याची दाट शक्यता. गेल्या काही दिवसांपूर्वीच राजू शिंदे यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश करू नये यासाठी भाजपच्या दिग्गज मंत्र्यांनी राजू शिंदे यांची भेट घेतली होती. मात्र तरी सुद्धा त्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केलाच आणि त्यामुळे या ठिकाणाहून राजू शिंदे यांची ताकद पाहता संजय शिरसाट यांचा पराभव होऊ शकतो असा कयास लावला जातोय. सोबतच मला जर पक्षाने आदेश दिला तर मी शिरसाट यांना पराभूत करेल असं चंद्रकांत खैरे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यामुळे खैरे यांच्या भूमिकेकडे सुद्धा आता लक्ष द्यावं लागणार आहे. मात्र आज घडीला संजय शिरसाट विरुद्ध ठाकरे गटाकडून राजू शिंदे असाच सामना या मतदारसंघामध्ये होणार आणि अटीतटीचा हा सामना असणार हे जवळपास निश्चित आहे. पुढील विधानसभा मतदारसंघ आहे संभाजीनगर मध्य. शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल यांच्या विरोधात MIM चे इम्तियाज जलील मैदानात येण्याची शक्यता. जलील हे याच विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिलेले आहेत. दरम्यान 2019 ते खासदार झाले. मात्र 2024 लोकसभा निवडणुकीत त्यांचा संदीपान भुमरे यांनी पराभव केला. त्यामुळे आता ते पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागल्याची माहिती आहे. अशात प्रदीप जयस्वाल यांच्या विरोधात इम्तियाज जलील असा सामना या मतदारसंघामध्ये होईल हे जवळपास निश्चित आहे. या मतदारसंघात इम्तियाज जलील जर मैदानात आले तर शिंदे गटाचे आमदार प्रदीप जयस्वाल यांचा पराभव निश्चित होऊ शकतो अशी चर्चा या मतदारसंघामध्ये अधूनमधून होत राहते. बाकी तुम्हाला काय वाटतंय, इम्तियाज जलील या मतदारसंघामध्ये टिकतील का, कमेंट करा. पुढील विधानसभा मतदारसंघ आहे कन्नड. ठाकरे गटाचे उदयसिंह राजपूत यांच्या विरोधात अपक्ष हर्षवर्धन जाधव हे मैदानात दिसण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे लोकसभेला 2019 शिवसेनेची ही जागा गेली होती. खैरेंचा पराभव हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे झाला तर जलील त्यांच्यामुळे निवडून आले. मात्र आता जाधव पुन्हा विधानसभेची तयारी करत असल्यानं या ठिकाणी उदयसिंह राजपूत यांचं टेन्शन वाढलंय. मात्र तरीही उदयसिंह राजपूत हे सेफ झोनमध्ये असल्याचं बोललं जात आहे, कारण त्यांचे मतदारसंघामध्ये असलेलं नेटवर्क. दरम्यान याच मतदारसंघातून भाजपाकडून संजना जाधव तर अजित पवार गटाकडून नितीन पाटील हे सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये दिसू शकतात. फक्त यापैकी नेमकी कोण पुढे यावर मात्र मतदारसंघाचं गणित समजून घेतल्यानंतरच विश्लेषण करणं योग्य राहील. चला पुढील विधानसभा मतदारसंघ आहे पैठण. आता भुमरे हे विधानसभेवरती नाहीत, म्हणजे ते लोकसभेवर गेलेत.
त्यामुळे या ठिकाणी शिंदे हे कोणाला उमेदवारी देतात हे पाहण्यासारखं असलं तरी ठाकरे गटाकडून दत्ताभाऊ गोडे हे या मतदारसंघामध्ये तयारी करतात. संदीपान भुमरे हे लोकसभेवर खासदार झाल्यानं ही जागा सध्या रिक्त आहे. मात्र भुमरे यांच्या कुटुंबियातूनच कुणीतरी किंवा भुमरे यांच्या जवळचाच व्यक्ती या मतदारसंघातून मैदानात असेल अशा चर्चा वारंवार होत राहतात. तसा हा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मोडतो. या ठिकाणी दुसरा भुमरेच मैदानात असेल आणि त्याविरुद्ध ठाकरे गटातून दत्ताभाऊ गोवळे यांच्यावर डाव लावला जाईल की ऐनवेळी इतर उमेदवार आयात करून मैदानात उतरवला जाणार हे पाहण्यासारखं असणार आहे. पुढील विधानसभा मतदारसंघ आहे गंगापूर. भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात अजित पवार गटाचे सतीश चव्हाण हे तयारी करतात. गंगापूर विधानसभा मतदारसंघात प्रशांत बंब यांचे स्ट्रॉंग नेटवर्क आहे. घराघरातील व्यक्तींसोबत त्यांचा परिचय. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात इतर कोणत्याही पक्षाचा उमेदवार टिकणार नाही असं बोललं जात असलं तरी सुद्धा या ठिकाणी प्रशांत बंब यांच्या विरोधात अजित पवार गटाकडून सतीश चव्हाण तर अपक्ष म्हणून संतोष माने, उद्धव ठाकरे गटाकडून कृष्णा पाटील डोणगावकर तर काँग्रेसकडून किरण पाटील डोणगावकर हे इच्छुक आहेत. आता यापैकी कोण मैदानात येणार हे पाहण्यासारखे. पुढील विधानसभा मतदारसंघ आहे वैजापूर. शिंदे गटाचे रमेश बोरणारे यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून भाऊसाहेब चिकटगावकर हे मैदानात येण्याची दाट शक्यता आहे. विद्यमान आमदार असलेले रमेश बोरणारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडात त्यांची साथ दिली. त्यामुळे ठाकरे गटासाठी ही जागा सुटेल अशी चर्चा होत आहे. मात्र अशा वेळी भाजपामध्ये असलेले दिनेश परदेशी सुद्धा विधानसभा निवडणुकीची तयारी करतात. वेळोप्रसंगी ठाकरे गटामध्ये जाऊन का होईना, मात्र रमेश बोरणारे यांच्या विरोधात निवडणूक लढवायची असा चंग त्यांनी बांधला. याच मतदारसंघातून अविनाश गलांडे हेही तयारी करत असल्याची चर्चा जास्त आहे. मात्र ओव्हरऑल वैजापूर मधून भाऊसाहेब चिकटगावकर किंवा दिनेश परदेशी जर ठाकरे गटात आले तर दोघांपैकी एकाला तिकीट मिळण्याचे चान्सेस हे जास्त आहे. पुढील मतदारसंघ आहे सिल्लोड. तर सिल्लोड मधून शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांच्या विरोधात कोण हे तुम्हीच आम्हाला कमेंट करून सांगा. तर हे होते छत्रपती संभाजीनगर विधानसभा मतदारसंघातील 8 महत्वाचे उमेदवार. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती ठाकरे गटाची ताकद जरी असली तरी नेमकं या ठिकाणी आता शिंदे गटात गेलेले आमदार आणि त्यांच्या विरोधात ठाकरे नेमकी कोण उमेदवार देतात यावरूनच छत्रपती संभाजीनगरचं पूर्ण गणित समजून घेता येईल. या व्यतिरिक्त तुम्हाला या मतदारसंघातून कोणी वेगळा उमेदवार मैदानात येईल असं वाटतंय का? कमेंट करा. जय महाराष्ट्र.